येवला तालुक्यातील सायगाव येथील शेतकरी अभिजित खैरनार या तरुण शेतकऱ्याच्या कांद्याला बाजार समितीमध्ये अवघा 25 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांना बाकी घरी उरलेला 40 क्विंटल कांदा हा फेकून दिल्याची घटना घडली आहे. 25 रुपये क्विंटल या दराने मार्केटवर विकले, त्याचा फक्त पिकवण्याचा खर्च सोडून चाळीतून कांदे भरण्यासाठी 300 रुपये, मार्केटला जाण्यासाठी 300 रुपये, माझा घरचा ट्रॅक्टर म्हणून डिझेल आणि मार्केटचा खर्च 80 रुपये, असे 680 खर्च झालेला. कांद्याचे माझ्या हातात फक्त 131 रुपये पडले. माझं एकच म्हणणं आहे की या सरकारने आतापर्यंत बुवा शेतकऱ्यांचं आम्ही उत्पन्न दुप्पट करू, शेतकऱ्यांना कर्जमाफी करू, तर अशा पद्धतीने जर शेतीत उत्पन्न मिळायला लागलं तर तुमची कर्जमाफी आम्हाला पुरणार नाही आणि तुमचं दुप्पट केलेलं उत्पन्नही आम्हाला तारू शकणार नाही. आमच्या शेतकऱ्यांना आत्महत्या हा एकच उपाय याच्यावर शिल्लक राहील फक्त. या शेतकऱ्याला 8 क्विंटल कांदा हा अंदरसूल येथील बाजार समिती मार्केटमध्ये विक्रीस नेण्यासाठी 680 रुपये खर्च आला व त्याच्या हातात फक्त 131 रुपये पडले, त्यामुळे शिल्लक असलेला 40 क्विंटल कांदा हा भाव मिळत नसल्यानं त्याने फेकून दिलाय. कांद्याच्या घसरत्या दराकडे कुणीही लक्ष देत नाहीये. कुणाचेही सरकार आले तरी शेतकऱ्यांची परवडत सुरू आहे, आता तरी सरकारनं लक्ष द्यावं अशी मागणी या शेतकऱ्यानं केली आहे. मी अंदरसूल मार्केटला माझं स्वतःचे कांदे घेऊन गेलो होतो, त्यावेळेस माझे कांदे प्रति क्विंटल 25 रुपये या दराने विकले. त्यावेळी ते कांदे भरण्यासाठी मला चाळीवरती 300 रुपये खर्च आला व ते मार्केटला नेईपर्यंत ट्रॅक्टरचं भाडं 600 रुपये आहे, पण माझं स्वतःचं घरचा ट्रॅक्टर असल्यामुळे त्याला मला 300 रुपयाचं डिझेल लागलं. 300 रुपयेचं डिझेल आणि 300 रुपये चाळे भरण्यासाठी मार्केटची पावती झाल्यानंतर त्याच्यावर हमाली व मापरी सर्व कपात होऊन मला ती कपात 80 रुपये झाली व माझ्या हाती फक्त 130 रुपये आले. 300 आणि 300 600 अधिक 80 बरोबर 680 रुपये खर्च हा पूर्ण आलेला आहे. माझ्या हातात फक्त 131 रुपये आलेले. हेच का छिरीन शेतकऱ्यांसाठी. प्रतिनिधी संतोष बटाव, जीवन न्यूज, महानगराची लाईफ लाईन, येवला.